नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शेंगदाण्याची झटपट अशी चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक वाटीवर शेंगदाणे मी भाजून असे बघा साल काढून घेतलेले जेवढी साल निघाल तेवढी मी काढून घेतलेली आहे सगळी जरी काढली तरी पण चालू शकते थोडीफार राहिली तरी पण चालू शकते तवा गरम करत ठेवला त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तर एक चमचा मी तेल टाकलेलं आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे जिरे हलकसं भाजलं की त्याच्यामध्ये एक गड्डी लसून टाकायचे लगेच त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत बघा लसूणा डाग डाग पडत आलेले आहेत खूप साऱ्या मी शेंगदाण्यांच्या रेसिपी चटणींच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत गॅस एकदम बारीक केलेला आहे आता ह्याच्यामध्ये दोन मिनटं आपल्याला एक सारखे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं बघा मी एकसारखे शेंगदाणे बघा ह्या भाजत आलेले आहे असे कडक होतात एकदम आणि छान लागतात आणि एकदम चटणीची चवण एकदम वेगळी लागते आता गॅस करणारे खालून बंद तवा आपला चांगला गरम आहे आणि जे शेंगदाणे आपण जसे असे भाजतो की भाजल्यानंतर पण तेलामध्ये तर त्या कुरकुरीत आणि वेगळे होतात जसे आपण भाजलेले त्याची चव वेगळी येते हे असे तेलामध्ये जर परतले ना तर त्याची चव वेगळे येते आणि एकसारखं हलवत राहायचं हे लक्षात ठेवायचं कारण की आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जेणेकरून ते जी जिरं जे टाकलेलं आपलं जळून आहे त्यामुळं आपण एकसारखं असं सगळीकडून हलवत राहायचं ह्याचं टाकणार एक चमचा मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आणि जे शेंगदाणे आहेत का नाही दोनशे ग्रॅम शेंगदाणे आहेत आता ह्या टाकायचे आपल्याला मीठ गॅस तर आपण पहिलाच बंद केला होता तर एक मिनिटभर फक्त आपण ह्याला परतून घ्यायचे मिनिटभर मी परतून आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून आहे हेला आता थोडंसं थंड होऊन देऊया आणि त्याच्यावर टाकणार आहे बघा एवढीच चिंच आणि थंड झाल्यानंतर आपल्याला चालू बंद चालू करून बारीक करून घ्यायचे पूर्ण थंड झालेलं आहे जर ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले तुम्ही जरी ताटात करून जरी थंड झालं ना त्याच्यानंतर तुम्ही चालू बंद चालू करून बारीक करा बन चालू करून मी बारीक करून घेतले बघा अशा पद्धतीमध्ये तर प्लेटमध्ये मी काढून दाखवते मस्त होते एकदम बाकी ते छान झालेले चवीला तिकती छान लागते ना करून बघा खूप रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने मी शेंगदाण्याच्या चटणीचे टाकलेले आहेत पण ही पण तुम्ही जरूर करून बघा आणि खूप दिवस टिकते फक्त शेंगदाणे थंड झाल्यावर बारीक करा बन चालू बन चालू करून बारीक करायचे एक नंबर होते बघा अशा पद्धतीमध्ये जर एका तुम्हाला कलर पाहिजे असेल ना तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा